नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीसनामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. आज सचिन वाझे यांची उर्वरित चौकशी पार पडणार आहे. यासोबतच देशमुख हे देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परंतु देशमुख यांच्याशी निगडीत मनी लॉन्ड्री प्रकरणात आता अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांना समन्स पाठवण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी शिरधर यांना सक्त वसुली संचालनालयाने समन्स जारी केलाय. यानुसार त्यांना येत्या 17 डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. यासाठी ते उपस्थित देखील राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय. अनिल देशमुख यांच्या संबंधी मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण सुरू आहे. खंडणी प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. या संपूर्ण चौकशीत जी शिरधर यांचं नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ईडीने चौकशीनंतर या प्रकरणात जी शिरधर यांचा असलेला सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केले. यानंतर वाझेशी असणारे संबंध उघडकीस आल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा सुरूच आहे. या कथित घोटाळ्यासंदर्भात चांदीवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली. त्यानुसार वाझे आणि देशमुख यांची चौकशी सुरू आहे. त्यातच आता अकोल्याचे पोलीस अधीक्षकांनाही चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.